थोडासा आनंद प्रथमतः व्यक्त करतो की लोकसत्ता आणि महाराष्ट्रातलं शिक्षण यांचा घनिष्ठ संबंध आहेच. तो वाढवण्याच्या दृष्टीने लाऊडस्पीकर हे काही एक नवीन उपक्रम आपण सुरू करत आहात. मगाचपासून मी विचार करतो आहे लाऊडस्पीकर याचं मराठी भाषांतर काय होईल, आणि मग मला असं वाटलं की त्याच्या कार्यावरनं त्याचं भाषांतर करता येईल, त्याला आपण बोंबा बोंब असं जर का काही म्हणू शकलो तर मला असं वाटतं ते उपयुक्त ठरेल. मला पहिल्यांदाच बोलायला सांगितलं त्यामुळे मी एक थोडंसं एक दोन मिनटं एकूणच शिक्षणाविषयी आपली विचारधारा काय असायला हवी असं मला वाटतं त्याविषयी बोलतो. आपण जेव्हा शिक्षण असं म्हणतो तेव्हा सारा शिक्षणाचा पसारा हा त्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यासाठी असतो, त्यामुळे शिक्षण हे मूलतः शिकणाऱ्यासाठी असतं हे आपण नीटपणे ध्यानात घेतलं पाहिजे. दुसरं, त्याच्यासाठी जे शिक्षण असतं हे नेहमीच त्याला काय शिक्षण द्यायचं आहे या एकाच बाजूने जो आजवर विचार चालला आहे त्या बाजूने होऊन चालणार नाही. तर शिकणाऱ्याच्या बाजूने तो शिकणाऱ्या त्याच्या क्षमता त्याच्या आवडीनिवडी त्याचा कल त्याच्या गरजा अशा एक ना अनेक गोष्टी आहेत की शिकणाऱ्याच्या अंगाने आपण विचार करावा लागतो. आणि म्हणून शालेय पातळीवरच्या शिक्षणाविषयी आणि एकूण सगळ्याच, मी आता प्रत्येक वेळेस असं म्हणत नाही मी शिक्षण असं म्हणतो, पण मी मुख्यतः शालेय शिक्षणात अलीकडे काम करत असल्यामुळे अलीकडे असं म्हणतो कारण पलीकडे मी पदव्युत्तर पातळीवरच्या शिक्षणात काम करत होतो. त्यामुळे मला असं वाटतं आहे की शिक्षणाचा सारा विचार हा प्रामुख्यानं शिकवण्याच्या अंगाने होण्याच्याऐवजी शिकण्याच्या अंगाने झाला पाहिजे. शिकणारा हा विद्यार्थी असतो. अलीकडच्या शास्त्रातनं या विद्यार्थ्यांविषयी खूप माहिती उपलब्ध झाली आहे. थोडक्यात तीन शब्दात सांगायचं झालं तर सबंध नव ज्ञान भांडार आता मूल समजावून घेण्यासाठी आपल्या हाताशी आहे. मूल असतं कसं निसर्गता, मूल वाढतं कसं आणि मूल शिकतं कसं, या सगळ्या गोष्टी आता आपल्याला खूपशा कळायला लागलेल्या आहेत. आणि म्हणून मी जो भूमिका मांडली की मुलांच्या शिकण्याच्या अंगाने विचार करावा, आणि मग शाळेचं कार्य शिकवण्याचं नाही तर शाळेमध्ये शिकण्याचं कार्य चालेल, आणि मग सगळ्या व्यवस्था, मग ते शिकवणारे शिक्षक असोत, त्यांच्या मानसिकतेपासून वागणुकीपर्यंत, शिकवण्याच्या कौशल्यापासून शिकवण्याच्या साठ्यापर्यंत, हे सगळं मुलाच्या अंगाने पाहिजे. शिक्षण संस्थाचालकांची भूमिका ही मुलाच्या अंगाने पाहिजे. शासनाची धोरण करणारी भूमिका ही मुलांच्याच अंगाने असली पाहिजे असं हा एक विचार आपल्यापुढे ठेवतो. ह्या मुलाच्या अंगाने विचार करण्यातला दुसरा धागा आपल्यापुढे मांडतो तो असा आहे की मुलातनं प्रत्येक मुलातनं एक प्रौढ जन्माला येणार असतो, आणि त्यामुळे ह्या मुलाचं आजचं शिक्षण हे उद्याच्या प्रौढाचं शिक्षण आहे. मग उद्याचा प्रौढ कसा असावा याविषयी काही समाजामध्ये एक भूमिका आहे का, आपल्यापुढे पुढच्या काळाच्या समाजाचं काही एक चित्र आहे का. एक चित्र आत्ता मी देतो आणि हा मुद्दा थांबतो आणि मग मी आपल्या कायद्याकडे वळतो. चित्र असं दिसतंय मला की जो ज्याला इंग्रजीमध्ये डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज असं म्हणतात, आता आपल्या देशातल्या लहान मुलं जेव्हा तरुण होणार आहेत म्हणजे आणखीन 10 वर्षापासून ते 20 वर्षापर्यंतचा काळ जर विचारात घेतला, आजपासूनचा म्हणजे 2020 ते 2030 असा काळ जर का विचारात घेतला, तर आपल्या देशाचं सरासरी आयुष्यमानच 28-29 असणार आहे. याचा अर्थ हा तरुणांचा देश असणार आहे, आणि हा जर का तरुणांचा देश असणार आहे आणि तो जर का आपला देश सगळा चालवणार असेल तर एका बाजूला देशांतर्गत विकासासाठी आणि दुसऱ्या बाजूला देशाच्या बाहेर इतर राष्ट्रांशी स्पर्धेमध्ये आपला देश कसा असेल हे आपला तरुण वर्ग कसा असेल याच्यावर ठरेल, आणि आपला तरुण वर्ग कसा असेल हे आपण त्याला शिक्षण काय देतो आहोत याच्यावर ठरणार आहे. त्यामुळे मला भूमिका आज निश्चित स्वरूपात पहिल्यांदा अशी मांडायची आहे की शिक्षणाचा खूप नीटसपणे पुनर्विचार व्हायला हवा,
आणि त्यामध्ये आज कुठेही आपण ना शासनाकडनं सुरुवात झालेली आहे ना समाजाकडनं सुरुवात होती आहे. आता मी कायद्याकडे येतो. हा कायदा झाला ही एक फार चांगली गोष्ट झाली. त्यातनं एक नक्की झालं की आपण मुलं म्हणजे शिकणारा वर्ग आणि शासन यांना काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत. आता सगळ्या मुलांना खात्री दिली आहे की तुम्हाला शिक्षण मिळेल आणि शासनाला जबाबदारी दिली आहे की या सगळ्या मुलांना शिक्षण मिळेल याची तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे. या जबाबदारीविषयी मला म्हणायचं आहे. कायद्याने असं म्हटलेलं आहे की सर्व मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि याची व्यवस्था करण्याची जबाबदारी शासनावर आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे की शासनानेच सगळ्या मुलांचं शिक्षण करावं. आज महाराष्ट्रात दुर्दैवाने मला असं चित्र दिसतं आहे की शासनाची भूमिका असं आहे की सगळं शिक्षण आता आम्हीच करू. शासनाविषयी शिक्षण खात्याविषयी नीट भूमिका लक्षात घ्या. लोकशाही राष्ट्रामध्ये शासनाचं कार्य धोरण तयार करणं, कायदे तयार करणं आणि शासनाचा जो प्रशासनाचा भाग आहे त्यांचं काम आहे की जे कायदे केले, जे धोरण केलं, जे नियमावली केलेली आहे त्याची अंमलबजावणी करणं. या संबंध ह्याच्यात प्रत्यक्ष शिक्षण त्यांनी करावं अशा तऱ्हेनं कुठेही त्यांना काम दिलेलं नाही आहे. म्हणजे फार टोकालाच जायचं झालं तर मी असं विधान करेन की सरकारनी प्रत्यक्ष शिक्षण व्यवहार करणं हे घटना बाह्य कृत्य आहे असं मला म्हणावं लागेल. आत्ताचा जो कायदा 2009 सालापासून झाला आणि महाराष्ट्रामध्ये 2010 सालापासून अंमलात आणलेला आहे त्या कायद्याच्या संदर्भात आणि थेट मी आता मराठी शिक्षणाकडे येतो, मराठी शाळांकडे येतो, मला असं दिसून येत आहे की सरकारने फार मोठा गोंधळ या कायद्याचा अर्थ लावण्यात घातलेला आहे. म्हणजे थोडक्यात असं आहे की त्याच्या 18व्या कलमात असं म्हटलेलं आहे की मरा कुठल्याही शाळा या सरकारी परवानगीशिवाय चालू नाहीत. 18(1)मध्ये असं म्हटलं आहे आणि 18(5)मध्ये असं म्हटलेलं आहे की अशा चालल्या तर त्यांना दंड करावा वगैरे. आपल्या सचिवांनी, सचिवालयाने, काय त्याला आता म्हणायचं मला माहीत नाही, शासनाने असं आपण ढोबळपणे पुन्हा म्हणू, त्यांनी 1चा अर्थ वाक्य वाचलं आणि 5 वाचलं पण 2, 3, 4मध्ये काही प्रक्रिया दिली ती वाचली नाही. आणि सरळ 19 जून 2010 परिपत्रक काढलं की सगळ्या मराठी शाळा 10 दिवसात बंद करा. म्हणजे मराठी म्हणण्यापेक्षा अनधिकृत, इंग्रजीच्या बाबतीत हा नियम लागू नाही. सगळ्या शाळा बंद करा 10 दिवसाच्या आत. 19 जूनला पत्रक निघतं तेव्हा सगळ्या शाळा भरलेल्या असतात, शाळा सुरू झालेल्या असतात. म्हणजे सारासार विचार असाही नव्हता की ह्या शाळा आत्ता बंद करू नये. आत्ता सरकारने 2 वर्षानंतर पत्रक असं काढलं की त्याचे शब्द मी सांगत नाही, आशय सांगतो की हा अर्थ लावण्यात आमची काही जरा गडबड झाली आहे म्हणून आम्ही ते पत्रक मागे घेतो. पण या 2 वर्षाच्या कालावधीत मराठी शाळांना अतोनात त्रास झाला. माणसांना तुरुंगात जावं लागलं. तुरुंगातल्या कैद्यांनी विचारल्यावर सांगावं लागलं, बाबा रे मी काही केलं नाही, मी मराठी शाळा काढली म्हणून मला सरकारने तुरुंगात घातलं आहे. या टोकापर्यंत मला भीती अशी वाटते. आता ह्या एकाच घटनेचा मी उल्लेख केलेला आहे. साळुंके सर इथे आहेत, त्यांना हे सगळं नीटच माहिती आहे, ते या प्रक्रियेत आमच्याबरोबर आहेत. मला भीती अशी वाटते आहे की अलीकडे सगळे निर्णय, शिक्षणविषयक निर्णय ह्या कायद्यामध्ये सांगितलं आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने का घेतले जात आहेत. कायद्यात असं म्हटलं आहे की एक ह्या सगळ्यासाठी एक प्राथमिक शिक्षणातल्या अनुभवी आणि तज्ज्ञांची समिती निर्माण करावी, या समितीनं नियमावली तयार करावी. ज्या कुठल्या शाळा अस्तित्वात आहेत त्या सगळ्या शाळांना 19(1), 19(2) सगळ्या शाळांना सरकारने मान्यता द्यावी, त्यांना नियमावली द्यावी, नियमावली पाळण्यासाठी 3 वर्ष द्यावीत आणि 3 वर्षानंतर मग त्यांच्यावर काही कारवाई करणं वगैरे अशा तऱ्हेचे प्रश्न होते. मला असं म्हणायचं आहे की सरकार स्वतः म्हणजे पुन्हा सचिव पातळीवर बऱ्याचदा मला असं दिसतं आहे, पुन्हा सचिव आणि मंत्री यामध्ये काही वेगळे, पण मला बऱ्याचदा मंत्र्यांची भूमिका चांगली असते
मंत्र्यांची समज ही ते समाजाशी वावरत असतात, समाजात वावरत असतात, पण सचिव आपल्या खुर्चीवर बसून मात्र बऱ्याचदा अशोभनीय अशा तऱ्हेचे निर्णय घेतात असा माझा आरोप आहे. या संदर्भात तसं घडलं आहे. शेवटचा माझा मुद्दा एक मिनिट घेतो आणि मी थांबतो. मराठी शाळांच्या संदर्भामध्ये या उलट्या बाजूनी मराठी शाळांचा विचार करण्यापेक्षा मी मगाशी म्हटलं मूल शिकतं कसं नैसर्गिकरित्या, मूल भाषा कोणती शिकतं, जी त्याची निसर्गानं शिकलेली पहिली भाषा असते ती त्याची विचार करण्याची भाषा असते. आणि ती जर का त्याची विचार करण्याची भाषा असेल आणि आपलं सारं शिक्षण विचाराच्या क्षमतेभोवती गुंफलेलं जर का असेल तर मराठी मुलांनी मराठीतूनच शिक्षण घेतलं पाहिजे असं शास्त्र सांगतं. मग घटनेनुसार सर्वांना आपल्या भाषेतनं शिकण्याचा अधिकार दिलेला आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे. ह्या बाल हक्क शिक्षण हक्काच्या कायद्याने असं म्हटलेलं आहे की शक्यतो सर्वांना आपल्या भाषेतून शिकायला मिळालं पाहिजे. म्हणजे शासनाची भूमिका अशी ठरते की जास्तीत जास्त मुलं मराठीकडे कशी वळतील. आज आपला प्रश्न आहे की ज्या प्रश्नासाठी कदाचित आपण हे चर्चा घेतली असाल, प्रश्न असा आहे की इंग्रजी माध्यमाकडे मुलं पळत आहेत, सरकारी शाळांतनं त्यांना जायचं नाही आहे, अशा वेळेस त्यांना खाजगी शाळांकडे जायचं आहे. आणि खाजगी शाळात जाताना फक्त इंग्रजी माध्यमच असेल आणि तेच मोठ्या प्रमाणावर असेल, सरकारची भूमिका तेच अधिक पुढे जावं असं असेल, तर मुलं इंग्रजी माध्यमाकडे वळतील.